नमस्कार, पळूया अपडेट खबरो. हुडहुड वादळाचो आंध्र ओडिशाक धपको, 8 जण गेले, ट्रेनी विमाना रद्द, 4,00,000 लोकांक हालेले सुरक्षित सुवातेर, मालमत्तेचे लुकसाण, सरकारी यंत्रणा सादूर म्हणून लोक सालवार. सुप्रीम कोर्टाची मायनिंग डम्प्स कमिटी गोयन, मीन निर्गतदार संघटने बरोबर बसका, याच महिन्यात सुप्रीम कोर्टात डम्प्स हाताळपाचे रिपोर्ट, मायनिंग लीज रिन्युअल केस धुकल्ली फुडे. गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचे चेअरमॅन आड अविश्वास थारावाचो 31 ऑक्टोबरा पहिली बसका घेऊन निकाल लावचो, हायकोर्टाचो केंद्रीय सहकार निबंधकाक आदेश. मोपाक विरोध करपाच्यो नव्यो नव्यो तरा, कासावले ग्रामसभेन रक्ताच्या थेंब्यान सयो करून सरकाराक मोपा आड निवेदन, मोपकार लॉबी उपरांत दाबोळे बंद करतली म्हूण भय. सांग्यार तारीपांट्यार काजूचो दोंगर काबार करपाचे कारस्थान, 41,000 काजूंक मारले वाराव खिळे, पुलीस राना खाते करिना जाग माग, 25 कुळांचेर संकट. आणि इंडियन सुपर लीगाचो महाकुंभ सुरू, पहिल्या मॅचीन एटलेटिको कोलकातान मुंबई एफसीक मारले 3-0, गोवा एफसीची पहिली मॅच बुधवारा चेन्नईन आड. हुडहुड वादळान आंध्र आणि ओडिशान मिळून 8 जणांक मरण आयला. हुडहुड वादळान दोन्ही राज्यांक काल धक्को दिल्लो. विशाखापट्टणमात चढ मार बसला. आंध्रात 3,00,000 जाल्यार ओडिशान 1,00,000 लोकांक सुरक्षित सुवातेर हालेले. वादळाक लागून आंध्रातल्यो ट्रेनी रद्द करच्यो पडल्यो, विमानां रद्द केली. सांजे उसरा वादळाचो नेट देंवलो. एनडीआरएफ आणि सरकारी यंत्रणा पहिलीच कामाक लागिल्ल्यान चढ जिवीत हानी जावंक ना. जगला आणि नेटाच्या पावसासहित हुडहुड वादळान आंध्रात विशाखापट्टणमात आयतारा दनपारा नेटान धक्को दिलो. दूरसंचार यंत्रणा, दक्षिण मध्य रेल्वे, बिल्डिंगो आणि शेतांचे चढ लुकसान झाले. दक्षिण मध्य रेल्वेन 62 ट्रेनी रद्द केल्यो, 51 दुसऱ्या वट्या सोडल्यात. आंध्र प्रदेशातल्या सुमार 3,00,000 आणि ओडिशातल्या सुमार 93,000 लोकांक सुरक्षित जाग्यार हलयल्यात. द सायक्लोन आफ्टर क्रॉसिंग द कोस्ट विल लूज इट्स इंटेन्सिटी व्हेरी रॅपिडली बिकॉज इट इज अ माउंटेनियस टेरेन. विदिन 6 hours इट विल बिकम अ सायक्लोनिक स्टॉर्म, losing the wind speed by about 50% and further lose another 50% in next 6 hours. By that time it will become depression. Uttar Andhraje chad luksan zala ani dakshin Odishat paus padlo. Eye has the diameter of about 25 kilometers, so it will take about an hour or so for the entire eye to move over the land, and again the second half of the wall cloud region will come over the area, again leading to the heavy rain and strong winds, etc. Therefore this is a temporary release of the strong winds and the heavy rain. हुडहुड वादळाचं नेट देवला. आतामेरन वादळ आणि पावसात 8 जणांक मरण आयला. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशातही मोठो पाऊस पडलो. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. सुप्रीम कोर्टाची मायनिंग डम्प्स कमिटी गोयन पावल्या. समितीन सकाळी मीन निर्गतदार संघटनेकडेन डम्प्सांचेर बसका घेतली. समिती याच महिन्यात सुप्रीम कोर्टाक रिपोर्ट दितली. इतले मजगती गोयचे मायनिंग लीज रिन्युअल केशीची सुनावणी सुप्रीम कोर्टान फुडें धुकल्ल्या. सुनावणी आज जातली म्हूण सगळे राविल्ले. गोयची केस ग्रीन बेंचा मुखार शुक्रारा येवंक शकता. गोवा फाउंडेशनान गोयचे हायकोर्टाचे लीज रिन्युअल निकालाक स्थगिती मागल्या. सुप्रीम कोर्टान स्टॅम्प ड्युटी भरिल्ले 28 लिजींग प्रतिवादी करपाक सांगिल्ले. गोंयातल्या 28 मायनिंग लिजाची नूतनीकरण करपाक आव्हान दिवपी गोवा फाउंडेशनाच्या अर्जाचेर सुप्रीम कोर्टान सोमारा सुनावणी जावपाची शक्यता ना. सुप्रीम कोर्टाच्या राणा खंडपीठाची बसका सोमारा जावपाची ना अशी माहिती सुत्रांनी दिली. लिजा खातीर अर्ज केल्ल्या 28 मायनिंग कंपन्यांक प्रतिवादी करपाचो आदेश सुप्रीम कोर्टान दिल्लो. ह्या अर्जाचेर आतां शुक्रारा सुनावणी जावं येता. सैमीक मालमत्तेची पावणी करपा खातीर मोदी सरकार MMDR कायद्यात दुरुस्ती करपाचे आसा. ही दुरुस्ती जाल्या उपरांत गोंयांतल्या खणींची पावणी करची पडटली.
ही दुरुस्ती जावच्या पहिलींच गोंय सरकार लिझाचे नूतनीकरण करूंक सोदता अशें सुत्रांचे म्हणणे आसा. हे दुरुस्ती बील नोव्हेंबरांत मांडपाची शक्यता आसा. इतले मजगतीं सुप्रीम कोर्टान नेमिल्ली स वांगड्यांची तज्ञांची समिती गोंयांत पावल्या. डंप हाताळपा संबंधान समितीची सोमारा सचिवालयात बसका जाली. ही समिती गोंयांत डंप कितलो आसा, कितल्या ग्रेडीचो आसा आनी तो कसो हाताळप हाचेर निर्णय घेवपाची आसा. सगळ्यांत पयलीं गोंय मायनींग ओर एक्सपोर्टर्स असोसिएशनाचे वांगडी तज्ञांचे समितीक मेळ्ळे आनी तांकां एक निवेदन दिलें. प्रुडंटा खातीर महेश गाडी. गोवा स्टेट कॉपरेटीव्ह बँकेचे चेअरमॅना आड अविश्वास थारावचो 31 ऑक्टोबरा पयली मंडळाची बसका घेऊन निकाल लावचो म्हण हायकोर्टान केंद्रीय सहकारी निबंधकाक आदेश दिला. 9 जणांचे विरोधी गटान चेअरमॅन उल्हास फळदेसाय आड अविश्वास थाराव घाल्लो. अविश्वास थारावचो निकाल लागू मेरेन बँकेचे बाबतीन कसलोच धोरणात्मक वा अर्थीक निर्णय घेवचो न्ही म्हण हायकोर्टान बँकेचे मंडळाक सांगला. जाल्यार सत्ताधारी मंडळान ह्या शिखर सहकारी बँकेचो भोवराज्य दर्जो काडपाच्यो हालचाली सुरू केल्यात.